मंत्रालयात नोकरीचं आमिष दाखवून राहुरीमधल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 5 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सैराट फेम प्रिन्स अर्थात अभिनेता सूरज पवारला अटक होण्याची शक्यता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्यावर राजमुद्रेचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातल्या भेंडा इथल्या महेश वाघडकर याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. मंत्रालयात नोकरी करत असल्याचे आयकार्ड आधार कार्ड आणि फिर्यादीला त्यांना द्यायला आणलेली ऑर्डर सरकारी ऑर्डर भरती झाली म्हणून त्या संदर्भातचे त्यांनी बनावट बनवले जी आर गव्हर्नमेंटचे ते आपण जप्त केले. तपासामध्ये इतर आरोपी 2 निष्पन्न झाले. त्यांच्याकडे आपण तपास केलेला आहे. त्यांना अटक केलेल्या सर्व रिमांडमध्ये आहेत. प्रिन्स म्हणजे जो टी व्ही सैराट पिक्चरमधील प्रिन्स नावाचं जे कॅरेक्टर आहे सूरज पवार व्यक्तीने केलेलं तर तो सोबत आल्याचे आरोप क्रमांक 2 आणि शिक्षकबंधनावर आरोप क्रमांक 3 यांनीही माहिती दिलेली आहे. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून. सचिन, या प्रकरणात पुढे नेमकं काय होऊ शकतं? पण निश्चितच कल्याणी अत्यंत धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल. कारण की मंत्रालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून या ठिकाणी एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाची जी आहे ती लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार अहमदनगरच्या राहुरीमध्ये आज समोर आलेला आहे. खरं तर यातील 2 लाख रुपये आरोपींनी संबंधित सरकारकडून घेतले देखील होते आणि उर्वरित रक्कम जी आहे ती ठरल्याप्रमाणे 3 लाख रुपये देण्याचे या तरुणावरती दबाव होता आणि या तरुणाला कुठेतरी शंका आहे म्हणून त्याने पोलिसांना या संदर्भात कळवलं आणि यातील जो आरोप आहे दत्तात्रय क्षीरसागर हा नाशिक येथील रहिवासी आहे. पोलिसांनी अटक केली आहे, ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून जी धक्कादायक माहिती समोर आली की या प्रकरणामध्ये जे खोटे दस्तावेज आहेत किंवा खोटे शिक्के आहेत हे संगमनेर येथून बनवून घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणात संगमनेर सचिन चौकशीतून तपासातून काय समोर येतं हे पाहावं लागेल. धन्यवाद माहितीसाठी.